मुलांनो गुड आफ्टरनून एवरीबडी, लक्ष द्या. सब्जेक्ट इंग्लिश, सब्जेक्ट इंग्लिश याच्या अगोदर आपण पेज नंबर 74 वर अ विजिट टू अ गार्डन, विजिट टू अ गार्डन या पाठाचा अर्धा भाग आपण पाहिला होता. आता पेज नंबर 75 वर जो उर्वरित भाग आहे तो आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. लक्ष द्या सगळ्यांनी, सगळ्यांनी पान नंबर 75 काढा व्यवस्थित. इंग्रजीचं पुस्तक पान नंबर 75, शब्दावर बोट. आता याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं हे 2 मिनिटात मी तुम्हाला हा सांगतो. पान नंबर 74 बाजूलाच आहे, शब्दावर बोट ठेवा, मी वाचतोय. लिसन केअरफुली, रीड विथ मी अँड लर्न. अ व्हिजिट टू अ गार्डन, पाठाचं नाव आहे अ व्हिजिट टू अ गार्डन. चिल्ड्रन ऑफ क्लास 4B वेंट टू अ बिग गार्डन फॉर अ पिकनिक. ॲट द गेट दे सॉ अ बिग बोर्ड, द नेम ऑफ द डिफरंट पार्ट्स ऑफ द गार्डन वेअर रिटन ऑन द बोर्ड वन बिलो द ऑदर. व्हॉट अ लॉंग लिस्ट, द चिल्ड्रन सेड. वेअर शाल वी गो फर्स्ट, समवन आस्क्ड. टू द लेक बोटिंग, मेनी चिल्ड्रन सेड. बट हाऊ डू वी गो देअर, सी देअर्स अ मॅप ऑफ द गार्डन हियर. वी विल सी द मॅप अँड फाईंड अवर वे टू द लेक. द चिल्ड्रन टूक, सॉरी, द टीचर्स टूक द चिल्ड्रन टू द लेक फॉर बोट राईड्स. देन दे सॅट अंडर अ ट्री टू ईट सम स्नॅक्स, अल्पोहार करण्यासाठी ते थांबले. देअर वॉज एनदर बिग, देअर वॉज अनदर बिग बोर्ड नियर द ट्री. देअर वॉज अ चार्ट ऑन द बोर्ड विथ पिक्चर्स ऑफ द ट्री इन इट. व्हॉट डज इट मीन्स टीचर, द चिल्ड्रेन आस्क. इथपर्यंत आपण पाहिलं होतं की ते झाडाखाली अल्पोहार करण्यासाठी बसतात तर पाहतात तर काय, एक खूप मोठा बोर्ड होता आणि त्या बोर्डवर झाडाची चित्र काढलेली होती. झाडाची काय काढलेली होती, चित्र. ओके, आता पान नंबर 75 वर बघा, तो जो चार्ट आहे त्या ठिकाणी ते चित्र काढलेलं तुम्हाला दिसतंय. तो बोर्ड, ट्रीचे नावं दिलेलं आहे, नंबर दिलेलं आहे, म्हणजे काय आहे की त्या बगीचामध्ये, त्या गार्डनमध्ये जे झाडाचं नाव दिलेलं आहे ते किती आहे ते पुढं दाखवलं. उदाहरणार्थ पहिलं आहे मँगो, मँगो ट्री म्हणजे आंब्याचं झाड. मग किती झाडं आहे त्याच्यामध्ये, 1, 2, 3. नीमचे 1, 2, 3. जामून 1, 2, 3. अशी ती लिस्ट पूर्ण या ठिकाणी दिलेली आहे. बरोबर आहे. आता तेच आपल्याला या पाठामध्ये पुढच्या पेज नंबर 75 वर ते बघायचं आहे. बघा, इट्स अ पिक्टग्रॅम ऑर फोटोग्राफ, सेड द टीचर. इट गेव्स यू इन्फॉर्मेशन विथ द हेल्प ऑफ पिक्चर्स. दिस चार्ट टेलर्स हाऊ मेनी ट्रीज ऑफ ईच टाईप देअर आर इन दिस गार्डन. नाऊ लुक ॲट द चार्ट केअरफुली अँड टेल मी व्हॉट ट्रीज देअर आर इन द इन धिस गार्डन. बघा, आता काय सांगितलेलं आहे की बाबा इथे जे तुम्हाला झाडाची नावं दाखवलेली आहे आणि त्यांच्यापुढे जी संख्या दिलेली आहे, तर एवढ्या संख्ये ह्या झाडांची या गार्डनमध्ये आहे, या बगीचामध्ये आहे. तुम्ही लक्षपूर्वक पहा, आपल्याला ती माहिती, इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती आपल्याला या चार्टद्वारे मिळणार आहे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. दि चार्ट टेल्स अस हाऊ मेनी ट्रीज ऑफ ईच टाईप. हा चार्ट आपल्याला काय सांगतो की अशा प्रकारची झाडं किती आहे ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग आता कोणते कोणते झाडं आहे खालच्या पॅरेग्राफमध्ये बघू आपण. मँगो, नीम, जामून, बनाना, पीपल, गुलमोहर, बनाना निथे बयान, हां, बकुल, जारूळ, त्याला तामन असं सुद्धा म्हणतात, अँड रेन ट्रीज.
इतक्या प्रकारची ही झाडं आहे. मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 9 प्रकारची झाडं आहे. आणि खाली लिहिलेलं आहे बघा, वन पिक्चर इज इक्वल टू थ्री ट्री म्हणजे एक जर चित्र असेल तर त्याचे तीन झाडं आहे. मग उदाहरणार्थ समजा आपण मँगोचं पाहिलं, मँगो किती आहे तिथं चित्र, 1 2 3 चित्र आहे. आणि खाली आपल्याला नोट काय दिली, वन पिक्चर इज इक्वल टू थ्री ट्री. मग थ्री थ्री जा 9 म्हणजे त्या गार्डनमध्ये 9 मँगोची म्हणजे आंब्याची झाडं आहे. नीमची सुद्धा 9 आहे, जामुनची सुद्धा 9 आहे. आणि हे जे आहे BANYAN म्हणजे त्याचं चित्र जर तुम्ही पाहिलं तर ते वडाचं झाड आहे. कशाचं झाड आहे, वडाचं. आणि ते एकच झाड आहे, मग त्याचे एक पिक्चरचे तीन झाडं, मग वडाचे तीन झाडं त्या गार्डनमध्ये आहे. पीपलचे 2 आहे, मग 2 3 6 मग 6 झाडं आहे. गुलमोहरचे बघा किती आहे, 1 2 3 4 4 मग 4 3 करा 4 3 12 मग 12 झाडं गुलमोहरचे झाले. बकुलचे झाले इथं 2 चित्र आहे म्हणजे 2 3 6 आहे. आणि जारूलचे बघा 1 2 3 4 5 सगळ्यात जास्त जारूल आहे, 5 मग 5 3 15 झाडं जारूलचे आहे. याच्यामुळे पेन्सिलनं तुम्ही ते लिहून घ्यायचं. आणि रेन ट्री आहे बघा 1 2 3 4 मग 4 3 12 तर याप्रमाणं त्या गार्डनमध्ये इतके हे झाडं दाखवलेले आहे. लक्षात आलं? आता पुढचा पॅरेग्राफ सर काय म्हणतो बघा, व्हेरी गुड, नाऊ टेल मी हाऊ मेनी ट्रीज ऑफ ईच टाईप देअर आर. आता मी जे तुम्हाला सांगितलं तेच सरांनी विचारलेलं आहे, ते उत्तर आपल्याला द्यायचं आहे. एका झाडाचं एका चित्राचं एक झाडाचं जे चित्र आहे त्याचे तीन झाडं समजायचे, म्हणजे एकूण जे चित्र आहे तिथं त्याला गुणीला तुम्ही 3 करायचं म्हणजे ते एकूण झाडं येऊन जातील. द चिल्ड्रन आन्सर्ड दिस क्वेश्चन करेक्टली. त्या वर्गातले जे मुलं होते त्यांनी त्याची उत्तर एकदम बरोबर दिले. बन्यन जे वडाचं झाड आहे त्याला म्हणायचं बन्यन. वडाच्या झाडाला काय म्हणायचं? बन्यन ट्री. द चिल्ड्रन आन्सर्ड दिस क्वेश्चन करेक्टली. कॅन यू आन्सर द क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ धीस पिक्टग्रॅम. म्हणजे या माहिती जो तक्ता दिलेला आहे याच्या आधारे तुम्हीसुद्धा हे उत्तर बरोबर देऊ शकाल का? हो, का देऊ शकणार नाही आपल्या वर्गातली मुलं पण. मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे इथं खाली बघा दिलेलं आहे ते जे चित्र आहे जिथं मँगो, नीम, जामून, बन्यन, पीपल, गुलमोहर, बकुल, जारूल आणि रेन ट्री हे 9 झाडांची नावं दिलेली आहे. त्याच्यापुढे चित्र दिलेलं आहे, त्याच्याखाली एक छोट्या ओळीमध्ये बघा काय लिहिलेलं आहे, वन पिक्चर इज इक्वल टू थ्री ट्री म्हणजे एक जर चित्र आहे तर त्याची तीन झाडं समजायची. मग याप्रमाणे तुम्ही या सगळ्यांना 3 मल्टिप्लाय करायचं, गुणाकार करायचा. आता उदाहरणार्थ पहिला आपण घेऊ मँगो. मँगो किती आहे, 1 2 3 मग पहिल्याचे 3, दुसऱ्याचे 3, तिसऱ्याचे 3. मग आता तुम्ही लहान आहे का, 3 + 3 + 3 करायला तसं न करता 3 × 3 म्हणजे 3 × 3 करा इज इक्वल टू 9. मग या ठिकाणी सगळे लिहायचे तुम्ही, मँगोचे 9, नीमचे 9, जामून 9, बन्यन 3, पीपल 6, गुलमोहर 12, बकुल 6, जारूल 15 आणि रेंटी 12 याप्रमाणे लिहायचे. आणि त्यांची एकूण टोटल करायची म्हणजे त्या गार्डनमध्ये एकूण किती झाडं आहे ते तुमच्या लक्षात येईल. समजलं सगळ्यांना? मग आता याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पान नंबर 74 तुम्ही लिहिलं, आज तुम्ही काय करायचं आहे 75 हा चार्ट काढायचा आहे. ही माहिती पण जो आहे दिलेली धड्यातली ती पण जशीच्या तशी लिहायची आहे. आणि मँगोच्या पुढे किती टोटल ट्री होतील ते लिहून फोटो काढून पाठवा. कोणाचे झाडांची संख्या बरोबर येते ते आपण पाहू. लक्षात आलं सगळ्यांच्या? समजलं सगळ्यांना? ओके, थँक्यू.